subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर सुरू आहेत, त्याचाच हा एक भाग आहे. आमच्या युवकांचे उपजिल्हाप्रमुख श्रीयुत अविनाश भगत यांच्या अधिवक्त्याखाली वाशी मंडळामध्ये हे रक्तदान शिबिर होत आहे. अशा अनेक मंडळामध्ये काल झाले, काल 7 मंडळामध्ये झाले, आज उरलेल्या 5 मंडळामध्ये अशा ठिकाणी रक्तदान शिबिरं सुरू आहेत. काल 175 बॉटल रक्तदान झालेले आहेत आणि आज साधारण 100 म्हणजे 250 रक्तदान लोक करतील. आणि सन्माननीय मोदी साहेबांचा सन्मान या माध्यमातून युवक करतायत त्याचा मला खूप आनंद आहे. आणि अशा प्रकारचे रक्तदान हा महादान असून लोकांनी यावं आणि रक्तदान करावं आणि एखाद्या माणसाला जीवदान द्यावं अशा प्रकारचा हा रक्तदान चं महत्त्व आहे. आणि म्हणूनच मोदी साहेबांनी हे प्रोग्राम सगळ्या युवकांना दिलेले आहे. युवक अतिशय भरारीने हे काम करतायत, त्यातलाच आज भाग आहे. अविनाश भगत आणि त्यांची टीम हे काम आज करतायत आणि म्हणूनच मी त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे रक्तदान शिबिरातून युवकांमध्ये एक स्फूर्ती येते, बळ येते, ताकद येते आणि त्या माध्यमातून युवक भरांनी काम करतात आणि तेच त्याचं महत्त्व लक्षात ठेवून मोदी साहेबांनी त्यांना प्रोग्राम दिलेला आहे. पुन्हा एकदा अविनाश भगत आणि त्यांचं टीमचं मी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे रक्तदान शिबिर त्यांनी घेऊन इथल्या लोकांना, इथल्या युवकांना एक चांगली स्फूर्ती देण्याचं काम केलेलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देशामध्ये सेवा 15वा म्हणजे 15वा सेवा दिन देशामध्ये सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. नवंबरमध्ये सुद्धा युवक संघटना जी आहे भाजपाची, त्या संघटनेतर्फे की रक्तदान शिबिर प्रत्येक ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळे एक रक्तदा बंध म्हणजे एखाद्या माणसाचं एखाद्या म्हणजे त्याचं जीवदान हे मिळतं हे गृहित धरून देशामध्ये संपूर्ण देशामध्ये युवकांनी रक्तदान शिबिर 15 दिवस आयोजित केलेलं आहे. आणि नवंबरमध्ये सुद्धा तशाच प्रकारे नवंबरच्या युवकांनी सतत 15 दिवस रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. जवळजवळ आता 300 बॉटल नवंबरीतून कलेक्शन झालेलं आहे. तिथून थोडे अजून 8-10 दिवस अजून आहे आणि ह्या याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक विभागामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या युवकांचं अभिनंदन करतो, असंच त्यांच्या हातून सेवा कार्य घडो अशी साई चरणी मी प्रार्थना करतो. नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता गंगाळे यांनी सांगितले की आमचा 1000 युनिट रक्त संकलन करण्याचा मानस आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा जो सेवा 15वा जाहीर केलेला आहे, 17 सप्टेंबर आदरणीय देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस,
आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती, राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा हा जो प्रवास आहे. युवा पंधरवडा म्हणून भारतीय जनता पक्ष देशभर कार्यक्रम सुरू आहेत, त्यामध्ये भारतीय जनता युवा मोर्चासाठी 17 आणि 18 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईमध्ये विविध भागांमध्ये विविध मंडळांमध्ये भारतीय जनता पक्षाचं आमचं शीर्ष नेतृत्व या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत साहेब, लोकप्रतिनिधी आमदार मदताई म्हात्रे, आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं असून त्याचाच एक भाग म्हणून या वाशीमध्ये आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अविनाश भगत, जिल्हा सचिव निलेश हाडोळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. निश्चितच आमचा 1000 युनिट रक्तदानाचा संकल्प आहे आणि रक्तदान शिबिराचे 6 ठिकाणी आयोजन केलं असून काही ठिकाणी ब्लड बँक उपलब्ध झालेली नाही, पण येणाऱ्या येत्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये त्या संपूर्ण ठिकाणी रक्तदान शिबिरे संपन्न होतील आणि निश्चितप्रमाणे लोक याच्यामध्ये प्रतिसाद स्वतःहून देत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर नागरिक आज शिवड या ठिकाणीसुद्धा कॅम्प सुरू आहे, त्या ठिकाणीसुद्धा आज आम्ही 100च्या पुढे, काल 128 युनिट झाले, आजसुद्धा 100 क्रॉस करू, या ठिकाणीसुद्धा 100च्या पुढे जाऊ. आम्हाला विश्वास आहे आम्ही नवी मुंबई जिल्ह्यातून 1000 युनिट रक्तदान केल्याशिवाय स्वस्त बसणार. तसेच समाजसेवक विनायक गिरी यांनी अविनाश भगत यांच्या कार्याचे कौतुक केले. भारतीय जनता युवा मोर्चा नवी मुंबईच्या तर्फे नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा हा आयोजित केलेला आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत विविध प्रकारचे कार्यक्रम आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे घेत आहोत. त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण असे वेगवेगळे कार्यक्रम आणि जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं असे वेगवेगळे कार्यक्रम भारतीय जनता युवा मोर्चा नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेले आहेत. आणि आज वाशीमध्ये भगतसाहेब यांच्या इथं आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भेट दिली. उत्तम नियोजन आणि छान लोकांचा प्रतिसाद या ब्लड कॅम्पला भेटत आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. अविनाश भगत हे नवीन उगवतं नेतृत्व आहे, त्याचबरोबर ते वेगवेगळे ब्लड कॅम्प झाले, आरोग्य शिबिर असे वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे मोठे कार्यक्रम ते नेहमी घेत असतात आणि घरसाहेब यांच्या नेतृत्वात ते पूर्ण काम चांगल्या पद्धतीने करत आहेत, त्याबद्दल त्यांना पूर्ण मी शुभेच्छा देतो. समाजाला आपलं काहीतरी देणे लागत असतं, रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले असल्याचे नवी मुंबई जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अविनाश भगत यांनी सांगितले. आपण सर्वांचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडानिमित्त आम्ही इथे एक ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आणि असेच कॅम्प पूर्ण नवी मुंबईत आयोजित केलेले आहेत युवा मोर्चातर्फे आणि चांगला प्रतिसाद आम्हाला लाभत आहे इथे. आणि मी आमच्या वरिष्ठांचे आभार व्यक्त करेल का, आम्हाला कार्यक्रम दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मान्य करेल. तदर कार्यक्रमात आपले जिल्हाध्यक्ष श्री रामचंद्रजी घरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ताजी गंगाळे, आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री संपतजी शेवाळे, महिला जिल्हाध्यक्षा दुर्गाताई ढोक यांची उपस्थिती लाभली आणि त्यांचे मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करेन. आपण सर्वांना माहितीच आहे की रक्तदान हे श्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे, याच्यामुळे कित्येक जीव वाचतात. जेव्हा आपण एक वेळ रक्तदान करतो तेव्हा त्या एका रक्तदाने 3 लोकांचे जीव वाचवले जातात. मी सर्वांना असं आवाहन करेन की सर्वांनी पुढे येऊन हे रक्तदान करावं आणि या गोष्टीचा लाभ घ्यावा. नाही, हे कार्यक्रम आता माझं एकच मानणं आहे की आपण समाजाला काहीतरी देणं लागत असतो आणि त्यानिमित्ताने आपण काहीतरी केलं पाहिजे समाजासाठी. आणि या पक्षातर्फे आपल्या भाजप पक्षातर्फे आपल्याला असे काही कार्यक्रम येत असतात की ती कमी आपण पूर्ण करू शकतो इथे. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.